चलो बच्चों, द नेक्स्ट पार्ट ऑफ कंट्रोलिंग द कम्युनिकेबल डिसीज इज द ब्लॉकिंग ऑफ रूट्स ऑफ ट्रान्समिशन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 10 मार्क्स साठी आणि खूप सारे 1 मार्कचे पण आन्सर याच्यामध्ये आहेत. एज वी ऑल नो देर आर 5 डिफरंट रूट्स ऑफ ट्रान्समिशन: कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन, वर्टिकल ट्रान्समिशन, वेक्टर ट्रान्समिशन, एअर ट्रान्समिशन आणि व्हेकल ट्रान्समिशन. नाव हे काय असतात, कसे ट्रान्सफर होतात डिसीजेस, ते आपण पहिल्या पार्टमध्ये ऑलरेडी कव्हर केले आहे. या टॉपिकमध्ये तुम्हाला या रूट्स ऑफ ट्रान्समिशनला ब्लॉक करायचंय बेटा. का बरं ब्लॉक करायचंय? कारण की तुम्हाला कम्युनिकेबल डिसीजचा स्प्रेड थांबवायचा आहे. ठीक, सो फर्स्ट वी विल सी पहिला ट्रान्समिशनला ब्लॉक कसं करू शकता. कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन जर आठवत असेल, जर प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे बेटा, कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन 2 टाईपचं असू शकतं और कॉन्टॅक्ट कॅन बी ऑफ 2 टाईप: डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. सो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशनमध्ये येतात सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ट्रान्सफर होऊ शकतात. तर त्या केसेसमध्ये पेशंटला किंवा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला तुम्ही काय इन्फॉर्मेशन किंवा काय रेकमेंड कराल सो दॅट ते डिसीजेस ट्रान्सफर नाही होणार. सो व्हॉट यू विल रेकमेंड to stop the contact transmission, that to direct contact transmission. आता बघा बेटा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी कोणते डिसीजेस ट्रान्सफर होतं तर रादर कोणते कोणते ऍक्ट्स मी तुम्हाला सांगितले होते: सेक्शुअल इंटरकोर्स, किसिंग, हगिंग, स्मूचिंग, ऑल दीज ऍक्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेबल डिसीज. दॅट कम्स अंडर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन. जर आता सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ट्रान्सफर होतात आहे, त्यालाच आपण दुसरं नाव दिलं होतं बेटा व्हिनरल डिसीजेस. तर या गोष्टींना जर तुम्हा लोकांना किंवा त्या पर्टिक्युलर पर्सनला स्टॉप करायचं असेल, सो व्हॉट यू हॅव टू डू, त्या पेशंट्सला किंवा त्या व्यक्तीला माहिती असायला हवं की ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स विच टाईप ऑफ प्रिकॉशन्स दे हॅव टू टेक. That means use of contraceptive pill, use of protective measures like condoms and other things. So as you are the enough mature people so that I can discuss this topic with you. So these all precautions should be taken so that the communicable diseases transfer can be minimized as far as direct contact is concerned. See? Then you have to convey the message of health education. हाऊ हेल्थ एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, तुम्हा लोकांना अवेअरनेस क्रिएट करावं लागेल सो दॅट या सगळ्या ऍक्टच्या थ्रू कम्युनिकेबल डिसीजेस ट्रान्सफर होणार नाही. सो हेल्थ एज्युकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इफ ट्रान्समिशन इज ऑफ इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आपण काय बघितलं होतं बेटा, फोमाइट्स, दॅट इज इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स. सपोज डिसीज ट्रान्सफर हो रहा आहे फ्रॉम फोमाइट्स, पेन, पेन्सिल, शेअर टॉवेल्स का एक्झाम्पल, आपण क्लोदिंग शेअर करतो आपल्या सिबलिंग्समध्ये किंवा फ्रेंड्समध्ये, तर ते जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहे अदर दॅन वॉटर, फूड, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आणि ब्लड, या चौघांना सोडून जी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स तुम्ही डिसीज पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, दे ऑल कॉल्ड एज फोमाइट्स. तर त्यांच्या थ्रू जर डिसीज ट्रान्सफर नसेल होऊ द्यायचा तर त्याला स्टॉप कसं करायचं? सगळ्यात पहिले रोज आंघोळ करायला पाहिजे, दॅट इज अवर पर्सनल हायजीन वी हॅव टू मेंटेन. सो हेल्दी हॅबिट्स, आपण पेन तोंडात टाकायला नाही पाहिजे. मग आपण काय करतो बेटा, तोच तोंडात टाकलेला पेन आपला फ्रेंड यूज करतो अँड द डिसीज कॅन बी ट्रान्सफर्ड. सो दीज आर द व्हेरी स्मॉल अँड मायन्यूट यू कॅन से कंट्रोलिंग मेजर्स फॉर इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन. सो हेल्दी हॅबिट शुड बी देअर अँड पर्सनल हायजीन शुड बी मेंटेन. कपडे वारंवार तेच घालायचे नाही. अंडर गारमेंट्स जे असतात, मेल एज वेल एज फिमेल, यू हॅव टू चेंज दोज डेली. सो दॅट कम्स अंडर पर्सनल हायजीन. सो इन दिस वे यू कॅन स्टॉप द फर्स्ट रूट, दॅट इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन. द सेकंड अँड द लेंदियर रूट ऑफ ट्रान्समिशन इज व्हेकल ट्रान्समिशन. याच्यामध्ये 4 गोष्टी असतात ज्या आपण इकडे नव्हत्या कन्सिडर केल्या. कोणत्या कोणत्या? वॉटर, मिल्क, फूड आणि ब्लडच्या थ्रू जे ट्रान्सफर होतात, दॅट कम अंडर व्हेकल ट्रान्समिशन. सो आता हे नाही व्हायला पाहिजे. जसं आता वॉटर बॉर्न डिसीजेसला जर कंट्रोल करायचं आहे तर काय करायचं? मिल्क बॉर्न डिसीजेसला, फूड बॉर्न डिसीजेसला कंट्रोल करायचं असेल, कंट्रोल वर्ड आय एम युझिंग टाइम टू टाइम बिकॉज यू हॅव टू ब्लॉक द रूट ऑफ ट्रान्समिशन.
ठीक आहे. तर आता वॉटर बॉर्न डिसीजेस, वॉटर पोल्यूट कोणामुळे होऊ शकते बेटा, इंडस्ट्रियल वेस्ट किंवा डोमेस्टिक वेस्ट, दीज आर द मेजर इश्यूज बाय विच वॉटर गेट्स पोल्युटेड. तर आता सपोज ह्या सगळ्या गोष्टी वॉटरला पोल्यूट करतात, तर ते पोल्युशन थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो. फर्स्ट इज इफेक्टिव्ह डिस्पोजल ऑफ सीवेज किंवा डोमेस्टिक वेस्ट जे आपल्या घरून निघत आहेत, त्याला पहिले डिसइन्फेक्ट करा आणि देन यू कॅन ऍड इट इन टू रिसिव्हिंग बॉडीज ऑफ वॉटर. देन वॉटरला ट्रीट करा बिफोर सप्लाइंग टू द कम्युनिटी. वॉटर ट्रीटमेंट वाला पूर्ण युनिट आपण वॉटर मायक्रोबायोलॉजी मध्ये कव्हर केला होता बेटा लास्ट सेमिस्टरला, वॉटर ट्रीटमेंट अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. तर त्या सगळ्या ट्रीटमेंट, जो भी ट्रीटमेंट आपण वहा पे पडे, हे ऑल शुड बी कॅरीड आउट बिफोर सप्लाइंग वॉटर टू द कम्युनिटी. आठवत आहे का तुम्हाला क्लोरिनेशन बघितलं होतं, देन अदर डिसइन्फेक्टिव्ह मेजर्स वी हॅव स्टडीड, then primary and secondary treatment we have studied. So all these things, primary treatment, secondary treatment madhe apan activated sludge treatment, yeah, these sagya techniques apan ja baghitla tya sagya karaycha before supplying water to the community. Then boiling of water is important using bacteriological filters, BF. tumcha wala BF nahi ahe, BF stands for bacteriological filters. You have to filter the water before using it for either for कुकिंग पर्पज, रिक्रिएशनल पर्पज कशा पण साठी. देन इन रेनी सीझन कधी कधी बेटा गढूळ पाणी येतं आपल्या नळाला, तर त्या केसमध्ये यू हॅव टू यूज द ॲलम, ज्याला तुरटी म्हणतात. तुरटी फिरल्यानंतर जो गाळ असतो बेटा तो खाली सेटल होतो, प्रेसिपिटेट होतो. हे आपण कोॲग्युलेशन टेक्निकमध्ये बघितलं होतं वेन वी हॅव स्टडीड वॉटर मायक्रोबायोलॉजी ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ॲलम इज नथिंग बट अ तुरटी, ज्याला आपण प्युरिफिकेशनसाठी यूज करू शकतो. सो हे सगळं केल्यानंतर जे काही वॉटर पोल्युटेड होतं किंवा ज्याने कम्युनिकेबल डिसीजेस ट्रान्सफर होऊ शकत होते, ते तुम्ही कंट्रोल कराल और मिनिमाइज कराल. सो दीज ऑल आर द मेथड बाय विच वी कॅन स्टॉप तर नाही म्हणू शकणार, बट वी कॅन मिनिमाइज वॉटर बॉर्न डिसीजेस. नेक्स्ट इज मिल्क बॉर्न डिसीज. आपण बघितलं तर मिल्कनी मेजर दोन होते, क्यू फीवर होता, ट्युबरक्युलॉसिस होता, टायफॉइड होता आणि हिपॅटायटिस बी. हे चार डिसीजेस ट्रान्सफर होऊ शकतात. क्यू फीवर इज कॉज बाय कॉक्झिला बर्नेटी. प्लीज बेटा हे व्हिडिओज तुम्ही लोक ऐका, फेस टू फेस टीचिंग नाही आहे, त्यामुळे मला जितकी मेहनत घ्यायची आहे तेवढीच मेहनत तुम्हा लोकांना पण घ्यायची आहे. सो ॲट युअर एंड यू हॅव टू लिसन इच अँड एव्हरी व्हिडिओ ट्वाईस ऑर थ्राईस अ डे, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअर होतील. हे नोट्स मी आज आपला हा युनिट संपेल, हे नोट्स मी तुम्हा लोकांना घ्यायला कुठेतरी बोलवेल, सो दॅट व्हिडिओ ऐकल्याबरोबर नोट्स मध्ये बघायचं आणि तो टॉपिक तेव्हाच्या तेव्हा तुमचा प्रिपेअर होईल. इट्स अ व्हेरी सिम्पल युनिट. फाईन. सो मिल्क बॉर्न डिसीजेस मध्ये मी क्यू फीवर जर सांगत होती, कोणामुळे होतो, कॉक्झिला बर्नेटी. आता हे मिल्क कशाकशामुळे, आपण म्हटलं होतं की कंटॅमिनेट होऊ शकतं युटेन्सिल्स, देन कुकर कुक जो असेल त्याच्यामुळे, देन मिल्क मॅन जो असेल जो त्याला हँडल करतो आहे, जर ॲनिमल इन्फेक्टेड असेल त्याच्यामुळे सुद्धा मिल्क कंटॅमिनेट होऊ शकतं, तर त्याला तुम्हाला स्टॉप करायचं आहे. सो ऑलवेज यूज पाश्चराइज्ड मिल्क फॉर ड्रिंकिंग पर्पज. देन इन्फेक्टेड ॲनिमल्सपासून दूध काढणं टाळायचं, सो दॅट organism cannot transfer from that animal into the milk. Then or if you want to use the milk from that, so first you have to treat the infected animal and then you can use that animal for milking purpose or milching purpose. Then personal hygiene is important. Jo milkman hai kiwa jo milker kiwa gavai jo ahe jo doodh neto ahe anto ahe, tyachi personal hygiene suddha important ahe. Haat tyani varamvar wash karayla have. जे पण दुधाचे युटेन्सिल्स, केटली वगैरे जे असतात, त्या त्यांनी नीट अँड क्लीन असायला हव्या. सो ऑल दीज आर द हायजिनिक मेजर्स बाय विच वी कॅन कंट्रोल मिल्क बॉर्न डिसीजेस. ठीक. देन फूड बॉर्न डिसीजेस. फूडला कसं, फूड पासनं डिसीज ट्रान्सफर न व्हायला तुम्ही काय करू शकाल, दॅट इज इन अवर हँड ओनली. फर्स्ट ऑफ ऑल फूड प्रिपरेशन के वक्त जो आप लोग वॉटर यूज करते हैं, वो वॉटर पहले क्लीन होना चाहिए, सो दैट इफ वी आर यूजिंग और एडिंग दैट वॉटर इन टू योर फूड कुकिंग प्रोसेस, सो दैट इफ वॉटर इज फ्री फ्रॉम ऑर्गेनिज्म, देन अल्टीमेटली फूड विल बी फ्री फ्रॉम माइक्रो ऑर्गेनिज्म. दैट इज वन आस्पेक्ट. देन द इन्फेक्टेड पीपल शुड बी अवे फ्रॉम द कुकिंग एरिया. जे पण आपलं किचनचा एरिया आहे,
तिथे पेशंट्सला जनरली एंट्री नाही द्यायला पाहिजे, ठीक आहे. देन बाय टेकिंग द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज स्टेल फूड खायचं नाही, म्हणजे जे शिळं अन्न किंवा नासलेलं जे अन्न असेल त्याला अवॉइड करायचं. देन ऑलवेज प्रेफर रेफ्रिजरेशन, जर अन्न जास्ती बनलेलं असेल तर त्याला ऑलवेज रेफ्रिजरेट किंवा फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. देन ऑलवेज कवर द फूड सो दॅट हाऊस फ्लाईज अँड अदर ऑर्थ्रोपोड्स कॅन नॉट सिट ऑन देम अँड ट्रान्सफर देअर कंटॅमिनेशन इन टू द फूड. सो ऑल दीज आर द मेजर्स. काय काय आहेत बेटा? इन्फेक्टेड पर्सन शुड बी अवे फ्रॉम द कुकिंग एरिया, फ्रेश फूड ऑलवेज ईट, देन अवॉइड स्टेल फूड, कव्हर द फूड अँड रेफ्रिजरेशन इज इम्पॉर्टंट. कोणते कोणते फूड बॉर्न डिसीजेस आपण बघितले? दोन टाईप बघितले होते, इफ यू रिमेंबर, फूड इन्फेक्शन अँड फूड इंटॉक्सिकेशन. डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याला एकदा बरोबर ऐकून घ्याल. द फोर्थ व्हेइकल इज ब्लड. ब्लड के थ्रू कोणते डिसीज ट्रान्सफर होते? हे जनरली फ्रॉम मदर टू फीटस अँड ॲट द टाइम ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन. अगर प्रॉपर सिरिंजेस और प्रॉपर स्टरलाइजेशन टेक्निक्स यूज नहीं करते हैं, देन दैट लीड्स टू द ट्रांसफर ऑफ डिसीज फ्रॉम डोनर टू द रेसिपियंट. डोनर म्हणजे जो ब्लड डोनेट करतोय, रेसिपियंट म्हणजे जो रिसीव करतो आहे. तर याला तुम्ही कसं कंट्रोल करू शकता? की ऑलवेज यूज हेल्दी डोनर, ज्यांना कोणत्याही टाईपचा डिसीज नाही आहे अशाच पर्सनला तुम्ही ॲज अ डोनर म्हणून यूज कराल. आणि त्या पर्सनने सुद्धा ब्लड डोनेट करताना सगळ्या गोष्टी चेक करायला हव्या की तो हेल्दी आहे का, त्याचा बीपी, त्याचं शुगर, या सगळ्या गोष्टी चेक असायला हव्या. देन जर तुम्ही ब्लड ट्रान्सफ्यूज करता आहे तर त्या ब्लडला पहिले चेक करा, ठीक आहे. हेल्दी डोनरने ते दिलं ब्लड बँकेमध्ये, इट मे बी पॉसिबल दॅट ब्लड बँकेमध्ये ते ब्लड गेल्यानंतर अदर आस्पेक्टमुळे पण ते कंटॅमिनेट होऊ शकतं. तर थर्ड पर्सनला जेव्हा आपण ब्लड देऊ बेटा, तर त्याला द्यायच्या पहिले त्या ब्लडचं टेस्टिंग होणं जरुरी आहे. सो ब्लड शुड बी टेस्टेड बिफोर ब्लड ट्रान्सफ्यूजन. सो दिस इज अबाउट व्हेइकल ट्रान्समिशनला कंट्रोल कसं करता येईल. नेक्स्ट इज वेक्टर ट्रान्समिशन. वेक्टर ट्रान्समिशन मध्ये आपण काय बघितलं होतं आठवतंय? ऑर्थ्रोपोड्स किंवा इन्सेक्ट्स, हाऊस फ्लाईज, मॉस्किटोज मुळे जे इन्फेक्शन ट्रान्सफर होतात, आता याला तुम्हाला थांबवायचं आहे, कंट्रोल करायचंय किंवा ब्लॉक करायचंय की डिसीजेस या इन्सेक्ट्स पासून आपल्यापर्यंत नको पोहोचायला. तर त्यासाठी आपण काय करू? ट्रान्सफर दोन टाईपचे असतात, मेकॅनिकल ट्रान्समिशन अँड बायोलॉजिकल ट्रान्समिशन, हे आपण सगळं बघितलेलं आहे. तर ज्या मॉस्किटोज किंवा इन्सेक्टच्या ब्रीडिंग प्लेसेस आहे, ब्रीडिंग प्लेसेस म्हणजे जनरली पावसाळ्यात बघा बघा मच्छर खूप असतात, कारण की पावसाळ्यामध्ये जे स्टॅग्नंट वॉटर असतं, गड्ढ्यांमध्ये जे पाणी साचलेलं असतं, दोज प्लेसेस ऍक्ट ॲज अ ब्रीडिंग प्लेसेस, जिथे त्यांची जनरेशन मल्टिप्लाय होतं आणि पॉप्युलेशन वाढते. तर अशा प्लेसेसला मिनिमाइज करा, जेणेकरून वेक्टरची पॉप्युलेशनच जर इतकी नसेल तर डिसीज ट्रान्सफर होण्याचे चान्सेस कमी होतील. कम्प्लिटली खतम होतील मी असं नाही म्हणते, कमी होतील. देन वी हॅव टू यूज मॉडर्न इन्सेक्टिसाइड्स. पर्सनल केअर इज रिक्वायर्ड. आपण स्वतःला मॉस्किटो रिपेलंट लावायला हवं. ओडोमॉस झालं, रोल ऑन झालं, या सगळ्या गोष्टी, ये डेंग्यू मलेरिया ये सारे केसेस को मिनिमाइज करणे के लिए है. देन मॉस्किटो नेट, मच्छरदानी आपण ज्याला म्हणतो ती यूज करायला पाहिजे. स्क्रीनिंग ऑफ हाऊसेस, विंडोजला जे आपण फाईन जाळी लावतो बेटा ते लावणं गरजेचं आहे फॉर द कंट्रोल ऑफ वेक्टर ट्रान्समिटेड डिसीज, ठीक आहे. देन एअर ट्रान्समिशन. आता आपला कोरोना व्हायरस, याला जर कंट्रोल करायचं असेल, सो व्हॉट टाईप ऑफ कंट्रोल ऑर प्रिव्हेंट कंट्रोलिंग मेजर्स वी कॅन डू. मास्क लावतो आपण रोज, आपण हे मास्क लावतो, तुम्ही लोक तर घरी राहता बेटा, तुम्हाला इतकी मास्कची गरज कदाचित नसेल पडत. बट हु आर गोइंग टू द ऑफिसेस अँड अदर प्लेसेस, दे हॅव टू यूज द मास्क डेली अँड ऑन रेग्युलर बेसिस. आय हॅव टू wash this mask or I have to change this mask daily because of dust, because of other factors. So you all have to take care of yourself as far as airborne diseases are concerned. Because air la thambona beta, it's very difficult and we have to inhale the air to breathe. So as far as air transmission is concerned, we have studied three different types of infections: droplet infection, droplet nuclei infection and infected dust infection. Ata pathogens la air madhe control karna khup difficult ahe, to apan kay kay karu shakto? To first one is use of mask, je ata just me example dile, je ata apan sagalech karto hai beta mask cha use.
देन बेड स्पेसिंग. बेड स्पेसिंगचा अर्थ जर दोन पेशंट्स ऍडमिट झालेले असतील किंवा एका घरामध्ये एक पेशंट आहे आणि घर खूप लहान आहे, तर त्या केसेसमध्ये आपण काय करू शकतो, जे दोन पेशंटचे बेड आपण अरेंज करतो त्या दोन बेड्स मध्ये गॅप किंवा डिस्टन्स असायला पाहिजे मिनिमम 12 फीट. ठीक आहे, हे बेड स्पेसिंग हॉस्पिटलसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि घरी जर तो पेशंट आहे किंवा तो कॅरियर जरी आहे तरी तुम्हाला ही प्रिकॉशन घेणं इम्पॉर्टंट आहे की बेड दोन बेड्स मधलं जे अंतर आहे दॅट शुड बी मिनिमम 12 फीट असायला हवं. अँड इफ दॅट पर्टिक्युलर डिस्टन्स इज नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ लिमिटेड स्पेस देन यू हॅव टू गो फॉर हेड टू फूट अरेंजमेंट. हेड टू फूट अरेंजमेंट म्हणजे एकाचं डोकं तिकडे असेल तर दुसऱ्याचे पाय त्याच्या बाजूला आणि डोकं इन द इन्व्हर्टेड पोझिशन. सो दॅट इज कॉल्ड ॲज हेड टू फूट अरेंजमेंट. देन स्क्रीनिंग. ठीक आहे, सपोज दोन बेड्समध्ये तुम्ही कर्टन्स लावले किंवा स्क्रीन्स लावले देन दॅट विल बी प्रेफरेबल. फक्त तिथे प्रॉपर एअर सप्लाय किंवा व्हेंटिलेशन प्रेझेंट असायला पाहिजे. देन डस्टला कंट्रोल करावं लागेल. डस्टला आपण कसं कंट्रोल करू शकतो, झाडू मारताना लिफ्टिंग ऑफ डस्ट नको व्हायला, दॅट केअर यू हॅव टू डू ऑर मेजर. देन ऑइल, फ्लोअरला ऑइलिंग करायला पाहिजे सो दॅट जे पण डस्ट पार्टिकल आहे इट शुड सेटल ऑन द फ्लोअर. देन पोछा साधा न मारता त्याला ओला पोछा मारायला पाहिजे विच इज कॉल्ड एज डॅम स्वीपिंग. अँड व्हॅक्युम क्लिनर शुड बी यूज जिथनं आपण फाईन डस्ट नाही काढू शकलो. सोफा सेट्स, कार्स, जे आतमधले ऑब्जेक्ट्स आहे जिथे एअर फसून राहू शकते किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम फसून राहू शकतात अशा केसेसमधनं यू हॅव टू यूज व्हॅक्युम क्लिनिंग. देन अवॉइड ओव्हर क्राऊडिंग, जे आपण सध्या करतोय सोशल डिस्टन्सिंग जे मेंटेन करतो आहे दॅट पार्ट वी हॅव टू डू फॉर एअर ट्रान्समिशन. अँड प्रॉपर सनलाईट शुड बी देअर इन एनी ऑफ द रूम वेअर यू आर सिटिंग कम्फर्टेबली. सो इन द मॉर्निंग यू हॅव टू रिमेंबर यू हॅव टू ओपन ऑल द विंडोज, ऑल द डोर्स ऑफ युअर हाऊस एनी हाऊ, नॉट इन दिस सिच्युएशन ओनली पण रोज सुद्धा जे फ्लॅट्स मध्ये असतात त्यांच्यासाठी पण, ज्यांचे इंडिपेंडेंट हाऊसेस आहेत त्यांच्यासाठी पण हे खूप गरजेचं आहे बेटा की घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात सनलाईट गेला पाहिजे. मेजॉरिटी ऑफ द इन्सेक्ट्स त्यांनीच किल होतात. सो सनलाईट शुड बी प्रॉपर. आणि वन मार्क्ससाठी जर हे तुम्ही नाही करू शकले तर एअर जी आपण घेतो आहे त्याला डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे, जे थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की तुम्ही अशी किती एअर डिसइन्फेक्ट कराल, बट इट इज वन ऑफ द मेजर्स टू स्टॉप एअर बॉर्न डिसीजेस, दॅट इज नथिंग बट डिसइन्फेक्शन ऑफ एअर. सो बाय विच मेथड वी कॅन डिसइन्फेक्ट द एअर, विच टाईप ऑफ केमिकल्स वी आर युझिंग ऑर युज्ड टू डिसइन्फेक्ट द एअर, दॅट इज सोडियम हायपोक्लोराईड, रेसॉर्सिनॉल, प्रोपिलिन ग्लायकॉल अँड ट्राय इथिलिन ग्लायकॉल. हे चार केमिकल्स आहेत किंवा एजंट्स आहेत ज्याने आपण एअरला डिसइन्फेक्ट करू शकतो किंवा एरोसोल्सला डिसइन्फेक्ट करू शकतो, एरोसोल्सच्या फॉर्ममध्ये डिसइन्फेक्ट करू शकतो. नेक्स्ट वन इज बटा व्हर्टिकल ट्रान्समिशन कसं थांबवायचं. व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे काय होतं, मदर टू फिटस जे डिसीजेस ट्रान्सफर होतात. आता इन्फेक्टेड मदर जर असेल तिने अवॉइड करायचं बेबी कन्सिव्ह करायला, म्हणजे प्रेग्नंट त्यावेळेस नाही व्हायचं जेव्हा तिला कोणतं इन्फेक्शन असेल. आफ्टर इन्फेक्शन हॅज बीन सबसाइड द मदर कॅन गो फॉर कन्सिव्हिंग द बेबी. इन्फेक्टेड वुमेन नॉट टू गो फॉर कन्सेप्शन. देन इन्फेक्टेड वुमन जर बेबी कन्सिव्ह केला तर तिला हेल्थ एज्युकेशन देणं गरजेचं आहे, तिला अवेअर करणं गरजेचं आहे. Then pregnant woman ची केअर घेणं गरजेचं आहे. सो इन दिस वे वी कॅन स्टॉप व्हर्टिकल ट्रान्समिशन ऑल्सो. वी कॅन ब्लॉक सच टाईप ऑफ रूट्स ऑफ ट्रान्समिशन, कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन, व्हेकल ट्रान्समिशन, वेक्टर ट्रान्समिशन, एअर ट्रान्समिशन अँड व्हर्टिकल ट्रान्समिशन कॅन बी ब्लॉक्ड बाय ऑल दीज मेजर्स. गॉट इट. नाव द नेक्स्ट. आता बघा आपण काय काय बेटा ब्लॉक केलं. पहिलं तर आपण रिझर्वायरला स्टॉप केलं. ठीक आहे, त्या सात मेथड्सनी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं. देन नाव वी हॅव ब्लॉक्ड रूट्स ऑफ ट्रान्समिशन, बट
जर आपण ह्या दोन्ही गोष्टी नाही करू शकलो जे आत्ताच्या केसमध्ये होत आहे, आपली गव्हर्नमेंट ट्राय करते बेटा सोर्स ऑफ इन्फेक्शनला थांबवायला, हे जे रूट्स आहेत यांना थांबवायला, बट तरी पण कोरोना व्हायरस वाढतो आहे. या केसमध्ये आपलं काय कर्तव्य, आपण स्वतःची इम्युनिटी वाढवायची. सो द थर्ड अँड द लास्ट पॉइंट इज बाय इन्क्रीजिंग द रेजिस्टन्स पॉवर ऑफ ससेप्टेबल पर्सन. एक तर तुम्ही डाएटच्या थ्रू किंवा वेगवेगळे इम्युन बूस्टर जे असतात नॅचरल हर्बलवाले जे असतात बेटा, जे आपण काढा वगैरे प्यायला आता सांगतो आहे, त्या सगळ्या गोष्टींनी आपण आपली इम्युन सिस्टीम वाढवू शकतो, ठीक आहे, किंवा इम्युन रेझिस्टन्स पॉवर वाढवू शकतो. बट इफ नॉट, इन दॅट केस देर आर फोर मेजर्स बाय विच वी कॅन इन्क्रीज अवर रेझिस्टन्स पॉवर. द फर्स्ट वन इज ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. हे टॉप चार पॉइंट्स आपण पहिल्या याच्यामध्ये मी फक्त एनलिस्ट केले होते. ऍक्टिव्ह इम्युनायझेशन, देन पॅसिव्ह इम्युनायझेशन, कीमो प्रोफिलॅक्सिस आणि हेल्थ एज्युकेशन. मला ससेप्टेबल पर्सनला प्रिव्हेंट करायचं आहे किंवा क्युअर करायचं आहे विकेन्सी, किंवा त्याला तो डिसीज नाही व्हायला पाहिजे, तर मी पहिले करू शकते बेटा ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. आता पहिले या दोघांमधला फरक समजून घ्या. इम्युनायझेशन म्हणजे इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग बनवणं. ऍक्टिव्हली स्ट्रॉंग बनवू शकता किंवा पॅसिव्हली. ॲज फार ॲज इम्युनॉलॉजी, पुढच्या सेमिस्टरमध्ये वी हॅव टू स्टडी कम्प्लीट इम्युनॉलॉजी इन पेपर वन, बट फॉर टाइम बिंग यू शुड नो द इम्पॉर्टन्स ऑफ इम्युनायझेशन. इम्युनायझेशन आपल्या बॉडीमध्ये जे इम्युन सिस्टीमचे सेल्स आहेत ते आपल्याला मदत करतात फॉरेन पार्टिकलच्या अगेन्स्ट फाईट करायसाठी. Whenever our body encounters any foreign particle, my body's immune system will produce antibodies against it. जो foreign particle असतो बेटा त्याला आपण antigen म्हणतो. माझी body त्याच्या against जे बनवते, जे protein synthesize करते, त्याला आपण म्हणतो antibodies. And those antibodies will fight against that infection agent and kill the pathogen. आता बघा, जेव्हा माझी बॉडी बनवते आहे अँटीबॉडीज अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन, दॅट टाईप ऑफ इम्युनायझेशन इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह इम्युनायझेशन, इन विच होस्ट बॉडी पार्टिसिपेट्स इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. फॉर एक्झाम्पल वॅक्सिनेशन, आपण किंवा तुम्ही मी आपण सगळ्यांनी बेटा कधी ना कधीतरी कोणतं ना कोणतं तरी वॅक्सिन घेतलेलं आहे लहानपणापासून. वॅक्सिन घेणं इज अ प्रोटेक्टिव्ह मेजर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर, सो दॅट इन नियर फ्युचर जर तो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आला तर माझ्या बॉडीमध्ये ऑलरेडी बनलेल्या राहतील अँटीबॉडीज. सर वॅक्सिन घेतो म्हणजे आपण काय करतो, लाईफ किंवा अटेन्युएटेड. अटेन्युएशन आपण आता दुसऱ्या युनिटमध्ये चालू करूया. अटेन्युएशन म्हणजे ऑर्गॅनिझमचा व्हायरुलन्स किंवा डिसीज कॉझिंग ॲबिलिटी कमी करणं. रिड्यूस ऑफ ऑर रिडक्शन ऑफ व्हायरुलन्स इज कॉल्ड ॲज अटेन्युएशन. तर वॅक्सिनमध्ये काय केलं जातं बेटा, तो ऑर्गॅनिझम एक तर लाईव्ह फॉर्ममध्ये घेतो किंवा अटेन्युएटेड फॉर्ममध्ये किंवा इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग्स मध्ये इन्सर्ट केला जातो, ठीक आहे. इन्सर्ट केल्यानंतर माझ्या बॉडीसाठी तो फॉरेन झाला, माझी बॉडी विल सिंथेसाइज अँटीबॉडीज अगेन्स्ट इट, ठीक आहे. आणि म्हणजे माझ्या आता बॉडीमध्ये काय बनलेल्या राहतील, अँटीबॉडीज अगेन्स्ट दॅट व्हायरस. पण तो डिसीज नाही कॉज करणार कारण की त्याचा मी व्हायरुलन्स कमी केला आहे. बट जर फ्युचरमध्ये खरंच तो व्हायरस माझ्या बॉडीमध्ये आला इन्फेक्शन करायला, तर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये ते अँटीबॉडीज बनलेल्या राहतील आणि त्या अँटीबॉडीज फाईट करतील अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर इन्फेक्शन. दिस इज द कन्सेप्ट बिहाइंड वॅक्सिनेशन. तर वॅक्सिनेशन इज द एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह इम्युनायझेशन बिकॉज माय बॉडी इज ऍक्टिव्हली पार्टिसिपेटिंग इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. गॉट इट? बट in some of the persons or patient in which immune system is reduced drastically, jar ekada patient chi immune system kiwa person chi immune system khup kami ahe kiwa resistance power khup kami ahe,
म्हणजे त्याला वॅक्सिन दिल्यावरही त्याची बॉडी जर अँटीबॉडीज नसेल बनवू शकत, तर त्यासाठी तुम्ही करू शकता पॅसिव्ह इम्युनायझेशन. म्हणजे रेडीमेड अँटीबॉडीज पहिले बाहेर बनवायच्या लॅबोरेटरी कंडिशन मध्ये, आणि त्या रेडीमेड अँटीबॉडीज मग सप्लाय करायच्या पेशंट किंवा पर्सनच्या बॉडीमध्ये. जसं आपण टॅबलेट्स घेतो बेटा पॅथोजनला मारण्यासाठी, तसं अँटीबॉडीजचे इंजेक्शन दिले जातात फ्युचर यूजसाठी. ठीक आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह. पॅसिव्ह इथे का बरं वर्ड घेतलेलं आहे, बिकॉज दॅट पर्सन्स बॉडी इज नॉट इन्वॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी. आपण त्याला काय करतोय, रेडीमेड सप्लाय ऑफ अँटीबॉडी बाहेरून देतो आहे, पण बट फॉर प्रोटेक्शन पर्पज ओनली, देन इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह इम्युनायझेशन. याला अजून सिरो प्रोफिलॅक्सिस, सिरो वर्ड, सेरोलॉजी, सेरोलॉजी वर्ड जिथे पण आला तिथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आहे असं लक्षात ठेवायचं. तर इथे आहे अँटीबॉडी बेटा, अँटीबॉडी देतो आहे आपण प्रिव्हेन्शनसाठी, म्हणून पूर्ण वर्ड काय आलेला आहे, सिरो प्रोफिलॅक्सिस. अँटीबॉडी देऊन त्याला प्रिव्हेंट करणं, हेन्स इट इज कॉल्ड अ सिरो प्रोफिलॅक्सिस. होस्ट डू नॉट सिंथेसाइज अँटीबॉडी, इथे होस्टची बॉडी स्वतः अँटीबॉडी बनवते, इथे आपण रेडीमेड अँटीबॉडी देतो. बट आता रेडीमेड अँटीबॉडी देऊन देऊन किती देणार, त्याची एक लिमिट आहे. सो एखादा पेशंट जर खूप डेंजरस सिच्युएशन मध्ये, आपण त्याला एनी हाऊ तुम्हाला वाचवायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही इमिजिएट उपाय म्हणून आपण त्याला या टाईपचं मेडिसिन देऊ शकतो, बट इट इज फॉर टेम्पररी रिलीफ, इट इज नॉट अ नॅचरल प्रोसेस. गॉड्स गिफ्ट नाही आहे, बिकॉज आपण हे रेडीमेड देतो आहे, नॉट परमनंट क्युअर. ठीक आहे, ऍक्टिव्ह इम्युनायझेशन इज ऑलवेज बेटर, म्हणजे माझीच बॉडी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते आहे. देन किमो प्रोफिलॅक्सिस, जसं आपण काही केमिकल्स देऊन सुद्धा स्वतःला प्रोटेक्ट करतो, केमिकल ट्रीटमेंट कॅन बी यूज फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. अपार्ट फ्रॉम दॅट, द वन अँड द ओनली इज हेल्थ एज्युकेशन. स्वतःची बॉडी कशी चांगली ठेवायची याबद्दल अवेअरनेस लोकांमध्ये जागृत करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज ओल्ड एज पीपल, आपले पॅरेंट्स, आपले ग्रँड पॅरेंट्स जे स्वतःच्या तब्येतीकडे कमी लक्ष देतात, त्या लोकांना बॉडीचं इम्पॉर्टन्स समजवून सांगणं ही आपल्या यंग जनरेशनची गरज आहे, किंवा आपली प्रायोरिटी आहे की त्यांना हेल्थ काय आहे, आपली बॉडी कशी चांगली ठेवणं गरजेचं आहे, हाऊ अदर थिंग्स कॅन ऑल्सो इम्पॉर्टंट लाईक योगा, मेडिटेशन अँड रेस्ट ऑफ द एक्झरसाइजेस आर इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग अवर हेल्थ गुड, या सगळ्या गोष्टी सांगणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला ससेप्टेबल पर्सनला वाचवायचं असेल. सो दॅट कम्स अंडर हेल्थ एज्युकेशन. सो इन दिस वे वी कॅन कंट्रोल द कम्युनिकेबल डिसीज ॲट रिझर्वायर लेवल, then by blocking routes of transmission, and the third one is by increasing resistance power of the susceptible person by active or passive immunization, by chemoprophylaxis or by health education. So friends, here we finished our unit 1 of paper 1. In next video we will start with the unit 2 ऑफ द सेम पेपर. मेडिकल मायक्रोबायोलॉजीचाच आपण युनिट 2 चालू करूया. हे दोन युनिट झाल्यानंतर वी विल बिगिन विथ पेपर 2. ओके, सो प्लीज वॉच द व्हिडिओ फ्रिक्वेंटली. जसे कसे तुम्ही लोक झोपून जरी वाचलं तरी ऐकलं तरी चालेल बेटा, पण तुम्ही व्हिडिओज ऐका, आणि हे नोट्स घ्यायला कधी यायचं, कुठे यायचं, हे मी तुम्हा लोकांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डिसाईड करूया. ठीक आहे, तर इथे आपला युनिट 1 संपलेला आहे. Okay, bye-bye.